आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हिंगवाड येथे 21 ते 24 दरम्यान सेंद्रिय शेती कृषी प्रदर्शन. सेंद्रिय शेती बाबत जनजागृती करण्याचा उद्देश. कृषी विभाग कोल्हापूर, शिरोळ तालुका कृषी अधिकारी आणि कृषीधन शेती गट कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीनिमित्त 21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान सेंद्रिय शेती कृषी प्रदर्शनाचे कुरुंदवाड येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रदर्शनाचे मुख्य संयोजक अभिजित उर्फ बबलू पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जनतेला सेंद्रिय शेतीचे महत्त्व कळावे, रासायनिक व पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीमध्ये होणारे दुष्परिणाम याची जनजागृती व्हावी, तसेच शेती, मानव, प्राणी यांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने या सेंद्रिय शेती कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती देताना बबलू पवार म्हणाले, रासायनिक खते व पाण्याच्या अतिवापरामुळे शेतीप्रधान शिरोळ तालुक्यामध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच विविध प्रकारची कीटकनाशके गरजेपेक्षा जास्त वापरल्याने कॅन्सर सारख्या भयावह रोगांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत जनजागृती करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. कुरुंदवाडच्या कन्याशाळेच्या क्रीडांगणावर भरवण्यात येणाऱ्या या सेंद्रिय कृषी प्रदर्शनात सेंद्रिय शेतीतून उत्पादित झालेले ऊस, गुळ, तांदूळ, कडधान्ये अशा विविध प्रकारच्या सेंद्रिय शेती उत्पादनाचे अंदाजे 40 ते 50 स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच सेंद्रिय शेती केलेल्या शेतकऱ्यांना औषध प्रतिबंधक किटचे वाटप करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाकरिता भव्य मंडप उभारण्यात येणार असून मंडपाला शानूर मुजावर राज सरकार यांचे नाव देण्यात येणार असल्याचे अभिजित पवार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत नगरसेवक किरण जोंग, फारुक जमादार, दीपक गायकवाड, अभिनंदन पाटील, चंद्रकांत पवार, रमजान पखाली आदीसह शेतकरी वर्ग उपस्थित होता. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.